कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की मोदीजींना मतदान करायचंय. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजीने 10 वर्षांमध्ये गावगावड्यात खेड्यापाड्यात जी विकासाची गंगा आणली त्याच्या जोरावरती इथले नागरिक भारतीय जनता पार्टीला मत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि एक कार्यकर्ता खासदार होतोय याचा आनंद इथल्या जनतेला आहे. त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे मोदीजींच्या कामावरती खुश होऊन मंगळवेढ्यातील जनता पूर्ण ताकदीने भाजपाच्या मागे उभा राहील आणि एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. आज नाराज असलेले त्यांनी सुद्धा पक्षातून तिकीट मागण्यासाठी इच्छुक होते लक्ष्मणराव ढोबळे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांची कशा पद्धतीने आपण नाराजी दूर केली आहे? लक्ष्मणराव ढोबळे सर नाराज कधीच नव्हते. आपली माहिती चुकीची आहे, दुरुस्त करून घ्या. त्यांनी तिकीट मागितलं. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून सगळ्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. त्यांनी मागितलं. अवेलेबल ऑप्शन मधून जे बेस्ट असतं त्याला देण्याचा पार्टी नेहमी प्रयत्न करते. कुणालाही वाटतं तरुण समोर उमेदवार आहे, आम्ही मला त्या ठिकाणी उमेदवारी भेटली पार्टीने, त्याच्यामुळे अवेलेबल ऑप्शन्स मधून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पार्टीने. त्यामुळे मी निश्चित सरांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो. आज आमदार समाधान दादा यांच्यासह तालुक्याचा दौरा करत असताना त्यांनी केलेले भाजपाचे कामं, मोदीजीने केलेले कामं या जोरावर मोठं मताधिक्य आम्ही या तालुक्यातून घ्यावं. प्रणिती शिंदे यांनी देखील आपण भाजप पक्षाला गेलं तर संविधान बदलून लोकशाही धोक्यात असल्याचं देखील बोललं गेलं. हे 2014 पासून म्हणतात, अजून बदललं का? दादांनी कुठे आवाज उठून तो प्रश्न सोडल्याचं सांगितलं जात आहे, पण आपल्या विरोधात असल्या शिंदे मॅडम सुद्धा म्हणतात की प्रश्न मी आवाज उठल्यामुळे सोडल्यापासून. त्यांच्या मतदारसंघात किती कामं झालीत याचा त्यांनी विचार करावा. समाधान दादांनी मंत्रालयामध्ये पळून पळून त्या ठिकाणी इथल्या लोकांसाठी समाधान दादांनी, प्रशांत परिचारक साहेबांनी, या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून फडणवीस साहेबांकडे मागे लागून ही योजना मंजूर केलेली आहे. असं जर यांच्या दबावाला जर हे झालं असतं तर सोलापूरचं विमानतळ कधी झालं असतं? त्यांचं आणि इथल्या पाण्याचा काय संबंध? काहीतरी बोलायचं. काही दिवसात धैर्यसिंग मोदी पाटील तुतारी हाताने घेतील असं देखील बोललं जात आहे. पार्टीचे फरक पडेल आपल्या मतदारसंघात. पार्टीचे नेते सक्षम आहेत, पार्टीचे नेते ठरवतील, पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने विकासाची गंगा त्या तालुक्यात आणली. जनता भारतीय जनता पार्टी सोबत राहील. काही मतदार आपल्या 2 वेळा भाजपला मतदान करून बसलो, आता तिसऱ्यांदा फसणार नाही असं देखील म्हटलं जात आहे. मतदारांना काय सांगू इच्छित आपण? असं कोणी म्हणत नाही, असं कोणी म्हणत नाही. भारतीय जनता पार्टीने 40,000 कोटीचे रस्ते या सोलापूर जिल्ह्यात केले. 2 लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घराघरामध्ये गॅस दिला. त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 815 गावांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात पाणी दिलंय. हे आमच्या दोन्ही खासदारांच्या कार्यकाळामध्ये झालंय. त्याच्यामुळे हे नरेटिव्ह सेट करण्याचा एक अतिशय केविलवाना प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये 3 लाख मतांनी जिंकते हे लिहून ठेवा. 4 तारखेला आपल्याला लक्षात येईल, आपणच हेडलाईन्स चालवाल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने भगवा गुलाल उधळला. माझं एक त्यांना सरळ आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीने जो विकास केलाय, त्यांचे पिताजी 40 वर्ष इतकं राजकारण करतायत, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री होते. त्यांनी सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही काय केलं, त्यांनी कुठल्याही चौकात यावं त्या ठिकाणी चर्चा करायला आम्ही तयार आहेत. आम्ही फक्त मोदीजींच्या विकासावर बोलतोय. मोदीजीने काय केलं हे त्यांनाही माहिती आहे, परंतु निवडणूक आली आहे, काहीतरी प्रयत्न करायचा, बोलायचा. कार्यकर्ते सोबत नाहीत, फ्रस्ट्रेटेड आहेत त्या, त्यामुळे अशा पद्धतीने बोलतायत. ते काय म्हणतात याच्यावर उत्तर देणार नाही. मी काय म्हणतोय त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. त्यांनी कुठल्या चौकात येतात चर्चा करायला ते यावं. सकाळी त्यांनी चॅलेंज केलं, तुम्ही चॅलेंज केलं, त्यांनी आता चॅलेंज केलेलं आहे यावं. आपल्या आमच्या माध्यमातून त्यांना कुठं चौकात राहू द्या.